पी एन पाटीलांनी मी काय केलंय हे वडिलांना आणि आईंना जाऊन विचार, मग तू माझ्या विरुद्ध बोलायचं धाडस या ठिकाणी करणार, मग तुझी हिंमत होणार नाही की माझ्या विरुद्ध बोलायचं. माझ्यासारख्याला हे फसवू शकतात, तुम्हाला जाता जाता फसवतील हे सभासदांनी या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. अमोल माणिक फार लहान होते, त्यांना म्हणा वडिलांना आणि आईंना विचारा की बंटी पाटलाचे उपकार. 2005 साली मी ज्यावेळी आमदार होतो, विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते, पी एन पाटील आणि मी काय केलंय हे वडिलांना आणि आईंना जाऊन विचार, मग तू माझ्या विरुद्ध बोलायचं धाडस या ठिकाणी करणार, मग तुझी हिंमत होणार नाही की माझ्या विरुद्ध बोलायचं. आज जे स्वातंत्र्य या ठिकाणी राजन शिंदेला जाऊन विचार की कशा परिस्थितीमध्ये तुम्ही होता, तो काळ काय होता हे त्यांना या ठिकाणी लक्षात येणार. तो इतिहास आहे, त्या इतिहासात ठीक आहे काही बाबतीमध्ये त्या गोष्टी घडत गेल्या, परंतु या सगळ्यांचा अनुभव माडी कंपनीचा मी सातत्यानं या ठिकाणी घेतला. 2014 निवडणूक या जिल्ह्यानं या ठिकाणी बघितली. मुन्ना माडकांना मदत करत असताना मुश्रीफ साहेबांनी पुढाकार घेतला. अगदी दिल्लीपासनं गल्लीपर्यंत सगळ्यांचे मला फोन आले की राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे आपण लढतोय, देशामध्ये मोदी लाट आहे, या लाटेमध्ये कुठल्याही परिस्थितीत खासदार निवडून आले पाहिजे, आणि म्हणून त्यावेळी आम्ही सगळं विसरून मदत करण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकार. सो मे महिन्यात ह्यांना खासदार केलं, हातावर पाणी घातलं, पाणी वाळायच्या आधी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी माझ्या उलटा उमेदवार देण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकार. म्हणजे जी माणसं मदत केलेल्या माणसाला ताबडतोब या ठिकाणी पाटीत खंजीर खुपसण्याचं काम करतात, माझ्यासारख्याला हे फसवू शकतात, तुम्हाला जाता जाता फसवतील हे सभासदांनी या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. माझ्यासारख्याला ही अशी वागणूक मिळत असेल, या जिल्ह्यामध्ये असा कोण माणूस आहे की ज्यांना ज्याच्याकडून ज्याचा विश्वासघात माडकाने या ठिकाणी केला नाही असा कोणी जिल्ह्यात या ठिकाणी सापडला नाही. ज्या पायरीवरून हे वरती गेले त्या पायरी तोडायचं काम, त्या पायरीला लात मारायचं काम या मंडळींनी सातत्यानं या ठिकाणी केलं. मग स्वर्गीय बाळासाहेब माने साहेब असू देत, मंडलिक साहेब असतील किंवा या जिल्ह्यातला प्रत्येक नेता असू देत, प्रत्येकाला वापरून घेण्याचं काम या मंडळीने केलं. परंतु खऱ्या अर्थानं गेल्या 10 वर्षामध्ये सातत्यानं एकांगी लढा देण्याची भूमिका आम्ही स्वीकारली, ती तत्वानं या ठिकाणी स्वीकार